आज रमा गेली नाही कॉलेजला? तिच्या डाव्या पायाचा अंगठा दुखतोय म्हणून कॉलेजला नाही जायचं. अहो तुम्ही तिला काय सांगितलं होतं? काय? विनाकारण कॉलेज बुडवायचं नाही म्हणून. म्हणून काय डाव्या पायाचा अंगठा दुखतोय हे कारण द्यायचं? हे बघ, तू तिला जास्त लाडवून ठेवू नकोस. काही झालं ना तरी तिने ग्रॅज्युएट हे व्हायलाच हवं. अहो होईल हो, आणि तुम्हाला जायचं नाही दुकानात? अगं तूच थांबून घेतलंयस ना. हे बघ, तू विषय टाळू नकोस, हा विषय महत्वाचा आहे. ती शामली बघ, अशी रोज जाते कॉलेजला. शामली जाईल नाही तर काय? तिच्या घराला काही अर्थ आहे? सख्खे काका काकी असून वैऱ्यासारखे वागत. मग घराबाहेर पडायला काहीतरी कारणच शोधत असते. आपल्या रमाच तसं नाहीये. तिला दोन मोठे भाऊ आहेत मायेचे. आणि दोन वय नाही आहेत पाठीशी घालणाऱ्या. हे गाणं काय आयुष्यभर पुरणार आहे का? आयुष्यभर काय पुरत हो? तसं बघितलं तर काहीच नाही. आणि तसं बघितलं तर सगळं काही. जी जी ये ये शामली ये. चहा घेणार काय? नको. ह्या रमाचा अंगठा दुखायचा कधी थांबणार आहे ग? डाव्या पायाचा नाही. तुम्ही दोघेही उद्या पुण्याला जाता, तिला उठवणारा दुसरं कोणीही नाहीये म्हणून विचारलं. का तू नाही येणार राहिला? याच सलग इथे येऊन राहिले ना तर आमची काकी अर्धा अधिक घर रिकाम करेल. मला असं आयत घर तिच्या हातात देऊन चालणार नाही. रमा रमा, पुरे झाले ते आता गळा काढणं. खाली ये, खाली ये लवकर. जीजी, तिचा अटेंडन्स खूप कमी आहे. आता गप बसशील का? आल्यापासून आपली माझ्या पोरीच्या मागे पडलीस. ही नणंद आहे तर एवढं करतेस, मुलगी असती तर काय केलं असतंस ग? असं एकवचन का वापरतेस? मला एक नाही दोन नंड आहेत आणि एक नाही दोन मुली आहेत. जीजी, ही दुसरी मुलगी आपली ठेवली जरा समोरच्या घरी, पण कौशल्याला मी आता सांगणारच आहे की शामीला घाल माझ्या पदरात. हिला काय झालं रडायला? अंगठा तर माझा दुखतोय. डाव्या पायाचा अंगठा ठरला होता ना? हो, डावा पायच धरलाय. हा डावा. डावा आणि उजवं पण कळत नाही तुझ्या नंडेला. हे घे. आता हे काय आणखी? तुमच्यासाठी नाहीये, प्रसन्नासाठी दिले. बेसनाच्या वड्या त्याला आवडतात ना. हॅलो. हॅलो मेनू. हा बोल. तुला एक जबरदस्त न्यूज सांगायची आहे, पण आता नाही, घरी आल्यावर सांगणार आहे. हे बघ, दादा जीजी रमा शामली सगळ्यांना थांबायला सांग. अरे मी येतोच आहे. ऑलराईट, बाय. Thank you.
योगेशला फोन होता. बरं, त्यांच्याकडे काहीतरी भयंकर एक्साइटिंग न्यूज आहे म्हणाला. सांगायला लगेच घरी येतोय तो. घरी येऊन सांगण्याएवढी काय न्यूज असेल ग? काय माहिती, तो आल्यावरच कळेल. दादांना थांबायला सांग. आणि रमा शामली आहेत बाहेर बागेत, सगळ्यांना घरीच थांबायला सांग. अशी काय बघतीयस? आज खूप दिवसांनी योगेश माझ्याशी दुसरं काहीतरी बोलला, वेगळं काहीतरी. नाहीतर फक्त प्रश्न आणि उत्तर एवढेच संवाद होतात आमच्या. अगं, नातं स्थिरावलं ना की असं होतं. तुमचं कसं नाही झालं? मी आलेच. अरे रमण, ये ना. हे काय, पार्टनर कुठे तुझा? आला नाही अजून. नाही, मग कदाचित सुबुद्धी झाली असेल आणि देवळात गेला असेल देवाला तोंड दाखवायला. आता एवढं मोठं काम काढलंय, त्याचे आशीर्वाद नको. तू ये ना. पण काय रे, एवढं कसलं काम काढलंय की देवळात वगैरे गेलाय? योगेश येतोय ना सांगायला. आणि दादा कुठे आहे? हॅलो हॅलो हॅलो. मला 100 वर्ष हवी आहेत. दिली, आज आम्ही एवढे खुश आहोत, काय मागाल ते देऊ. का रे बाबा, काय झालं काय एवढं? नाही, एक मिनिट थांब, तू सांगू नकोस. योगेशचा फोन आला होता की मी मुद्दाम सांगायला येतोय, तेव्हा तू नको. ओके. ए रमा शामली, काय मग तुझा बिझनेस काय म्हणतो? ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता जेवणच जायचं, याला जेवल्याशिवाय सोडायचं नाही. हे योगेश दादा आला. अबा आला. अरे तू या लोकांना काही सांगितलं तर नाहीस ना? त्यांचे चेहरे बघून तुला असं वाटतंय. ओके, नाव अटेन्शन प्लीज, अटेन्शन प्लीज. हे काय, मीनू कुठे? हे मीनू. सांगतो सांगतो, आज तुम्हाला सगळ्यांना मी एक जबरदस्त बातमी देणार आहे. ए बाबा, आता प्रस्तावना नको बाबा तुझी, माझा जीव उगीच धास्तावलाय. जीजी घर सांगू. अगं, माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये जे घडलंय त्यावर. सांग ना लवकर काय. ओके, सस्पेन्स जास्त न ताणता मी असं डिक्लेअर करतोय की बिल्डर बनण्याचं माझं स्वप्न अखेरीस पूर्ण होणार आहे. येस, रमणीक बाईंनी ज्यांच्याकडनं मी गोल्ड मेडल मिळवलं त्यांनी त्यांचा ऐन मोक्यावर असलेला भटवाडीचा प्लॉट आज माझ्या हवाली केला. आता बघा त्या जागेवर मी कसा कॉम्प्लेक्स बांधतो. माझ्या रेणू कन्स्ट्रक्शनचं नाव असं आभाळाला भिडलेलं असणार आहे आणि यशाचा परीघ असा माझ्या भोवती पसरलेला असणार आहे. आय हॅव डन इट. रमण, अरे तू योगेशचा मित्र आहेस. अरे आणि तू त्याला ओळखतोस, आणि ओळख असणं म्हणजे माणूस पूर्णपणे माहीत असणं. हे बघ दादा, समजूत काढू नकोस. मगाशी बातमी सांगताना त्यांनी माझा उल्लेखही केला नाही. हे सगळं एकट्याने केलं का त्यांनी? रेणू कन्स्ट्रक्शन आम्हा दोघांची आहे, दोघांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे. कागदोपत्री सह्या करून हा करार झालेला नाही आहे.
रमण, अरे आय नो, अरे पक्क्या मैत्रीवर हा करार उभा आहे, म्हणूनच आणि केवळ म्हणूनच रुसण्याचा अधिकार तुला नाही आहे. हे बघ, आता नीट राहा, रात्री घराची दारबीर सगळी नीट बंद कर. आणखीन किती वेळ तेच तेच सांगणार आहेस? अगं घरात मीनू आहे, योगेश आहे. योगेश आहे? तुम्हाला तो त्या जाहीरनाम्यानंतर घरात दिसलाय? जीजी, आता यायचंय ना तुम्हाला स्टेशनवर सोडायला? हे बघ, आम्हाला सोडायला नाही आला तरी चालेल, पण घरात बायको मुलीकडे लक्ष नको त्याच. बरं, ही मीनू कुठे गेली? ती रेणूच्या शाळेत गेली. आणि हे बघ रमा, आता मी गेल्यानंतर तू रोज सकाळी मीनूला थोडी कामात मदत करत जा. म्हणजे काय करू? विचारते ना काय करू. अगं, मुलीच्या जातीला कामं कशी हातासरशी सुचायला हवीत. रेणूची शाळा, तुझं कॉलेज. मी जायचं कॉलेजला. रमा, हे बघ रमा, रोज जायचं कॉलेजला. तिथे कॉलेजला तुझा अटेंडन्स कमी भरतोय ना, मग रोज जायचं. थांब, मी बघते. नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण आहे ग? आपण? मी परशुराम बांदेकरांकडून आलो आहे. योगेश जी म्हणतायत का? त्यांचं अभिनंदन करायचंय मला. योगेश साहेबांनी जो प्लॉट मिळवला रमणीक भाईंकडून, तो भटवाडीचा, त्याच्याबद्दल आमच्या साहेबांनी कौतुक केले, त्यांचं अभिनंदन केलं आणि आणि शुभेच्छाही पाठवल्यात. साहेब कधी भेटतील? योगेश साहेब तो येईलच इतक्यात. ऍक्च्युली काय की आम्ही चाललोय पुण्याला, तर म्हणजे योगेश साहेब सुद्धा चालले आहेत की? नाही नाही, मी आणि माझी पत्नी. अच्छा, म्हणजे आपण? मी योगेशचा भाऊ, मोठा भाऊ. अच्छा, श्रीधर जयवंत. आपण पुण्याला असता का? नाही नाही नाही, आम्ही सगळे इथेच राहतो एकत्र. अच्छा. काय की माझा मुलगा शिक्षणासाठी पुण्याला असतो. अच्छा. तर जावं लागतं अण्णा म्हणणं. हो, म्हणजे मग ही फुलं तुमच्याकडे द्यायला काहीच हरकत नाही. ही फुलं योगेश साहेबांना द्या आणि त्यांना सांगा की आमच्या बांदेकर साहेबांना त्यांचं खूप कौतुक आहे बरं का. बरंच कौतुक करत असतात त्यांचं. आणि तसं आमच्या बांदेकर साहेबांना इतर कुणाला भेटायला वेळ नसतो, पण पण योगेश साहेबांना भेटायला ते फार उत्सुक आहेत. या ना आतिया, बस. नाही, असं देत, तुमची जायची गडबड आहे, मी नंतर येईन सावकाशीने. ही फुलं तेवढी नक्की देईन. अच्छा, नमस्कार. नमस्कार सर. येस, मला तुमचं अभिनंदन करायला परशुराम बांदेकर साहेबांनी पाठवलंय. आपण? मी त्यांचा सेक्रेटरी समजा अगोदर. मी तुम्हाला बसा म्हटलं असतं, पण मी जरा कामात आहे. नाही नाही, मला माहिती आहे तुम्ही कामात आहात. तुमचे मोठे बंधू त्यांच्या पत्नीसह पुण्याला गेलेत. असं चमकून काय बघताय? आज दुपारीच मी तुमच्या घरी गेलो होतो शुभेच्छा द्यायला, पण इथे आलोय तो तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला सल्ला द्यायला. सल्ला? हो, न मागता. अ म्हणून तर हितचिंतक, नाही तर कन्सल्टंट म्हणून फी नसती का घेतली तुम्हाला सल्ला दिल्याची? तुम्ही नक्की कुठल्या संदर्भात बोलताय मला काही कळत नाही. नाही, सांगतो सांगतो. काय योगेश साहेब, तुम्ही जो भटवाडीचा प्लॉट बळकावलाय ना, तो आमच्या परशुराम बांदेकर साहेबांना हवा आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि तो मिळवणारच, मला खात्री आहे ना. कारण काय आहे की आत्तापर्यंत त्यांना जे जे हवं ते ते त्यांनी मिळवलंय आयुष्यात, आणि म्हणून तर ते यशस्वी आहेत.
हे बघा तुम्ही खूप समजूतदार आहात. हे असं ओष्टवण्याला अख्खीच्या अख्खी पुरणपोळी खायची नसते हो. आपलं साधं भाताचं शीत चाखायचं असतं. आता ते शीत तुम्ही चाखणार आहात का आम्ही तुम्हाला चाखवू? हा धमकी देतोय तुम्हाला. योगेश साहेब, माझ्या कॉलरला हात लावायच्या आधी 10 वेळा विचार करायचा बरं का. आणि मी जो फुकट सल्ला दिलाय ना तो लक्षात ठेवायचा, कळलं ना? मीनू? योगेश काय तू भटवाडीचा प्लॉट मिळवलास खरा, पण त्यावर तुझी इमारत कधीच उभी राहणार नाही. पण आपली जिद्द सोडली नाहीस तर तुझी समाधी त्या जागी नक्कीच उभी राहील.